विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज मुलुंड येथील रिचार्ज अँड सन्स मधील जम्बो कोविड केअर सेंटरची पाहणी केली. मुलुंड मध्ये याआधीच मिठा नगर येथील पालिका शाळेत तसेच ऑक्ट्राय नाक्याजवळील असलेल्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. परंतु या दोन्ही सेंटर मध्ये प्रत्येक रुग्णामागे आकारण्यात येणाऱ्या बिलापेक्षा जम्बो कोविड सेंटर मध्ये आकारण्यात येणारे बिल हे जास्त असल्यामुळे सेंटर मध्ये पुरेसे रुग्ण नसताना देखील पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्याचा आरोप यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुंबईकरांच्या घामाच्या पैशाची कशा पद्धतीने लुटमार केली जात आहे याचं उदाहरण म्हणजे जम्बो कोविड सेंटर आहे. सोबतच महापालिकेने थेट आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता खासगी एजन्सी नेमण्याचं कारण काय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोविडच्या संकटाचा फायदा घेत महानगरपालिकेने नागरिकांच्या पैशाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला तर भारतीय जनता पार्टी हे गांभीर्याने या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करून लोकांसमोर सत्य उघडकीस केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा आणि भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. कशा पद्धतीने या ठिकाणी लुटमार होते याचं मूर्तिमंत उदाहरण बघण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. कारण खरं म्हणजे 400 एक एक यांचं काउंटर आहे. 400 काउंटरवर जरी 100 बेड असले तरी तुम्ही बिल द्यायचं आहे 50%. म्हणजे 100 बिल तुम्ही कारण नसताना पर बेड साधारणतः ॲव्हरेज 2000 द्यायचं आहे. आता एजन्सीमधली जी आहे ती कशासाठी आहे? खरं म्हणजे महापालिका त्या ठिकाणी डायरेक्ट डॉक्टर घेऊ शकते, डायरेक्ट नर्सेस घेऊ शकते. कारण महापालिकेवर विश्वास जास्त राहणार आहे की मधल्या एजन्सीवर राहणार आहे. आता एजन्सी त्या ठिकाणी पगार देते 50-60 हजार रुपये एका डॉक्टरला. म्हणजे ॲव्हरेज आपण पकडाल तर 2000 रुपये रोज होतात, 2000 आसपास. आणि जरी 10 बेड त्या ठिकाणी ह्यांनी लावले, व्हिजिट केली, तर 10 बेडचे 10×2 = 20 हजार रुपये होतात. म्हणजे 2000 रुपये ती एजन्सी देणार डॉक्टरला आणि त्या बदल्यात महापालिकेचे 20 हजार रुपयाचं बिलिंग होणार. अशा प्रकारचं एक असंतुलित अशा प्रकारची या ठिकाणची महापालिकेची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. आणि मुंबईकरांचा श्रमाचा घामाचा पैसा या अशा पद्धतीनं मिसयुटिलाइज होतो आहे. आणि म्हणून मी आज आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि ते ॲक्सेप्टही केले. आंग्रे नावाचे इथले इन्चार्ज होते, त्यांनीही सांगितलं की नाही आम्हाला 100 बेड असले तरी 50% चार्ज पैसे बिलिंग आम्ही देणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे ॲग्रीमेंट करताना मला वाटतं जे प्रमुख लोक आहेत संबंधित त्यांनी नेमकं काय केलं याची तपासणी होण्याची आवश्यकता आहे. आणि आज आपण मिठागरला मिर्ज किती कॅपॅसिटीचं आहे? 300 कॅपॅसिटीचं. तिथे अजून 100-150 ऑक्युपाईड अजून होऊ शकतात. दुसरं एक ॲडिशनल ऑक्ट्राय नाक्यावर केलेत, तिकडे 110 कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्ही इथे कुणाला तरी बेडचे पैसे द्यायचे आहेत म्हणून तिकडे ॲडमिट न करता या ठिकाणी इकडे तुम्ही ॲडमिट करणार. मला वाटतं हा मुंबईकरांच्या पैशाची लूट या ठिकाणी आहे आणि याचा पोलखोल निश्चितपणे पूर्ण माहिती त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या कोविड सेंटरला एजन्सी कोण नेमल्या आहेत? अवाजवी त्यांना पैसे दिले जातात का? आणि जे ॲग्रीमेंटमध्ये आहे, आता 7 जूनला याचं जर ओपनिंग असेल, जर ॲग्रीमेंट केली असेल तर 2 महिने तुम्ही हे सगळं बांधून याचा जो काही खर्च आहे तो शेवटी तुम्ही पाण्यात घालवताय. आणि त्यांना मला वाटतं लोकांच्या पैशाचा कोविडच्या संकटाचा फायदा घेऊन अपव्यय होता कामा नये अशा प्रकारची माझी भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, RBK टाइम्स, मुंबई.